आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा सुजित. हा मणी, कुठे आहेस तू? फोन का नाही उचलतेस? काय स्टेटस? सोडलंस तिला हॉस्टेलवर? नाही नाही, अरे जस्ट पोहोचलोय. अच्छा, म्हणजे ती गेली आहे की तुझ्यासोबत आहे अजून? हा आहे, माझ्या बरोबरच आहे. फोन दे जरा तिला. सुजित. हा साहेब, बोला की. हाय स्वानंदी. हाय. पोहोचलीस व्यवस्थित? हो साहेब, आत्ताच पोहोचलो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही, तुम्हाला इतक्या आग्रहानं मी बोलवून घेतलं आणि सकाळपासून चौकशी करायला मला वेळच मिळाला नाही. नाही, खरं तर मीच येणार होतो तुम्हाला रिसीव्ह करायला, पण मला एक अर्जंट काम आलं आणि तिथे जावं लागलं. हो साहेब, तुम्ही नका ना सॉरी बोलू. तुमच्या मागे काही कमी व्याप असतो का कामाचा? तरी बी तुम्ही जे काय करताय ना माझ्यासाठी, ते लई म्हणजे लई म्हणजे लईच आहे बघा. स्वानंदी, कम ऑन, लई वगैरे काही नाहीये. आणि तुला जर काही मदत लागली, काही लागलं, काही वाटलं तर डायरेक्टली मला फोन करायचं. साहेब, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर एक बोलू का? नाही म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या साध्या मुलीवरती विश्वास टाकला, माझ्या एका शब्दावर तुम्ही मला नोकरी भी दिली. तुमचे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये. त्यात आभार काय मानायचे? वेडियस का? फार निरागस मन आहे तुझं स्वानंदी. कसं दाखवू तुला तुझ्या समोर पसरलेला सापळा? कसं वाचू मी तुला यात अडकण्यापासून? ज्याला तू उपकार मदत समजतीयस तो तुझ्यासाठी लावलेला ट्रॅप आहे. ह्यात अडकू नको स्वानंदी. प्लीज डोळे उघड, नीट बघ, नीट बघ या जगाकडे. बरं बरं, मी ठेवते फोन. लई म्हणजे लई म्हणजे लईच उशीर झालाय बघा. ओके, वेलकम टू माय सिटी. बरं का? सी यू टुमॉरो. गुड नाईट साहेब. पुन्हा एकदा थँक्यू. बरं का? आणि तुम्हाला बी गुड नाईट. मी फक्त गाडीतून बाहेर काढून देत होतो. हो, मी गावाहून मुंबई पर्यंत एकटीनेच आणली की हॉस्टेलला बी एकटीच जाईन. मी तसं नाही, मी फक्त. हो, तुम्ही नका मदत करू माझी. माझं मी करेन मॅनेज. आणि तसं बी काही लागलं की सुजित साहेबांना फोन करेन. ते म्हणाले मला डायरेक्ट कॉल कर म्हणून. काही लागलं की कळवेन त्यांना. खरच विचित्र माणूस आहे हा. थँक यू बी म्हणू दिलं नाही, चेहऱ्यावर तर जरा बी हसू नाही.
दादा दादा ए ए कोण है ए मुली कोण आहेस तू आणि आज काय करत चाललीस हो दादा मी स्वानंदी स्वानंदी देसाई साखरगावहून आली आहे ही तो हॉस्टेल वर राहायला मुंबईत जॉब लागला ना मला असं आहे बाई चांगलं आहे की मग मी कुठं जायचं म्हणजे माझी खोली कुठली अग पण असं कुठं अचानक चाललीस एक प्रोसिजर असते बाई ती लगट घेतला सामान आणि गेला रूम वर असं नसतंय हो तेच तर विचारतीये ना मग काय करायचं पुढं कसं आहे आनंदी स्वानंदी माझं नाव स्वानंदी आहे दादा असं आहे वय चांगलंय की मग त्याचं कसं आहे जास्वंदी जास्वंदी नाही हो स्वानंदी 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 तेच तर म्हंटल मी स्वानंदी त्याचं काय स्वानंदी इथला कारभार सांभाळणाऱ्या आमच्या ज्या वार्डन मॅडम आहेत का नी त्या थोड्या बिझी आहेत आणि त्यांच्या परमिशन बिगर येतं तूच काय मुंगी पण आज जाणार नाही कळलं का जास्वंदी दादा स्वानंदी बर त्या मॅडम कधी फ्री होतील 8 वाजता म्हणजे 8 वाजता त्यांची कामं संपत्यात आता 7:30 वाजलेत तोपर्यंत बसून घे तू इथं इथं हा इथं कळलं का कळलं दादा माझ्या मोबाईलची ना बॅटरी संपली आहे मोबाईल चार्ज करायचा होता कुठं करता येईल का नाही 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 आमच्या मॅडम आल्या बिगार तुला मोबाईल चार्ज करता येणार नाही जा हो दादा बघा की काय होतंय का अहो कालपासून घरात निघाले अजूनपर्यंत आईला फोन बी केला नाही मोबाईल स्विच ऑफ झाला ना उगाच तिच्या जीवाला घोर लागला असेल बघा की काय होतंय का असंय वय बरं बरं मॅडमचं काम झालं की नाही बघून येतो तोपर्यंत तू बसून घे हा आलोच मी हा तुम्ही त्या मुलीला नोकरी दिली हे चांगलं केलं आपण जर अशीच लोकांची काळजी घेतली त्यांची लहान मोठी कामं केली तर माणसं कायमची आपली होतात आपले मतदारसंघ हे आपले किल्ले असावेत आणि त्यासाठी ही असली कामं करणं गरजेचं आहे गुड जॉब असंच करत चला थँक्स डॅड तुमच्याकडूनच शिकतोय सुजित तुला सुद्धा तुझ्या डॅडींसारखं लोकप्रिय व्हायचंय पण एक लक्षात ठेव काम करत असताना आपण त्यातलंच नाही होऊन जायचं आपण आपला आप स्वतःच राखायचा असतो काय हे काय नुसतं सूप दही भात नाही खाणार थोडा भूक नाहीये स्टडी मध्ये दूध पाठवून द्याल का ठीक आहे सुजित आज त्या मुलीमुळे आपला नवस फेडला गेला आणि आता तिला आपली मदत होतीये मदतीची परतफेड अशी झाली हे बरं झालं हो खरंच डॅड म्हणूनच मी तिला मदत करतोय आणि तसंही साखर गावात आपलं स्पोर्ट्स सेंटर उभं राहतंय सो तिथल्या लोकांची काळजी आपणच घ्यायला हवी ना साहेबांचं काय करावं काहीच समजत नाही शांतपणे 4 घास खावेत तर ते नाही त्या डायटिशियनच्या नादानं रात्रीचं जेवणच नाही करत हे सूप ते सूप अशानं आजारी पडायचं एक दिवस काय रे तंद्री कुठे लागली तुझी जेवणात लक्षच नाहीये नाही नाही ए मॉम आज दुपारी एक मोठं पार्सल आलंय कसलं आहे का ते होय अरे ते ना मी लंडन वरन डिनर सेट मागवलेला आहे हो वाव
मॉम नाही आता तू एवढा डिनर सेट मागवलायस तर एखादी छोटी काही पार्टी करावी लागेल ना आपल्याला, म्हणजे कोणाला तरी जेवायला बोलवावंच लागेल ना, एवढा डिनर सेट मागवलायस त्याचं कौतुक नको व्हायला. हो ना, माझ्या मनातलं बोललास अगदी, पण कोणाला आमंत्रण द्यायचं रे? मॉम ती साखरगावची मुलगी ग, काय नाव तिचं? स्वानंदी. हा तिला बोलवूया डिनरला. नाही म्हणजे तिच्यामुळे आपला नवस पूर्ण झाला, डॅड पण आताच म्हणाले म्हणून म्हणतोय मी, बाकी काही नाही. त्या खेडेगावातल्या साध्या मुलीसाठी मी एवढा महागातला डिनर सेट वापरू? काहीतरी जा तुझं सुजित. मॉम कम ऑन, साधी नाही, तूच विचार कर, माझ्यासाठीचा नवस होता ना तो, म्हणजे नवस महत्वाचा होता, म्हणजे मुलगी पण महत्वाचीच झाली ना, म्हणजे असं मला वाटतंय. आणि तसंही डॅडही खुश होते मी तिला मदत करतोय हे बघून. सो बघ म्हणजे तू ठरव. असं म्हणतोयस तू? मग ठीक आहे, बोला. मॉम आय लव यू. आईच्या जीवाला नुसता घोर लागला असणार. स्वानंदी कधी तो फोन चार्जला लावायची, कधी तो फोन चार्ज व्हायचा, आणि कधी तू आईशी बोलायची. एक तर त्या सरपंचाचा डोक्याला नुसता ताप आहे, त्याने घरी काही त्रास नाही दिला म्हणजे झालं. देवी आई सगळं नीट होऊ दे ग बाई. अग माझी बॅग, माझी बॅग दे. माझी बॅग दे. अग कोण आहात तुम्ही, का मला त्रास देताय? माझी बॅग दे. मी काही वाकडं केलंय का तुमचं? हे तुझी सिनियर आहे मी, हा, आणि तुला इथे सुखानं राहायचं असेल ना तर माझं ऐकायचं, फक्त माझं, पळवा. पण मी इथे ऐकलं होतं की हॉस्टेलला ज्या वार्डन मॅडम असतात त्यांचंच ऐकायचं असत. हिला सांगा का नीट समजावून कोणाचं ऐकायचं ते. आओ हे बघा, आपण आताच भेटलोय की नाही, हा, ह्या आधी ना आपली काय ओळख ना पाळख ना मी तुम्हाला काही त्रास दिलाय, जाऊ दे की मला. आणि तसं बी आधीच मला लई टेन्शन आहे, माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, मला माझ्या आईला फोन करता येत नाहीये, कशाला उगाच त्रास देत आहे मला. मला अक्कल बिकले का ग? नवीन पोरकी दिसली नाही की लगेच रॅगिंग करता काय? जरी थकलेली आहे, पकलेली आहे. अगं आम्ही अशीच बंकस करतो ग, सोड तू, बघू फोन, बघू काय झालं फोनला, चार्जिंगला लावूया. दे दे फोन दे. दे दे फोन दे, चार्जिंगला लावूया. अगं दे ना फोन. अगं माझा मोबाईल, माझा मोबाईल, माझा मोबाईल दे. काय दंगा चाललाय? शिस्त नावाची काही गोष्ट आहे का? नाही मॅडम सॉरी, पण नो आर्ग्युमेंट्स. मी बोलत असताना फक्त कान उघडे ठेवायचे आणि तोंड बंद ठेवायचं. तुम्ही काय करता इकडे?
यावेळी तुम्ही मेस मध्ये असायला हवंय ना. निघा. मॅडम, हीच ती मुलगी, नवीन ऍडमिशन. नाव काय तुझं? कुठून आलीस? स्वानंदी देसाई, साखरगावहून आले मॅडम. अरे वा, शहरात पाय ठेवल्या ठेवल्या इथलं वारं लागलं. पहिल्याच दिवशी दंगा धुडगूस घालायला तयार. या हॉस्टेलमध्ये राहायचं असेल ना तर इथले नियम आणि माझी शिस्त दोन्ही पाळावं लागणार. आणि तुझ्यासारख्या पहिल्याच दिवशी दंगा करणाऱ्या मुलीला आमच्या हॉस्टेलमध्ये जागा नाहीये. बॅग उचल आणि निघ. मॅडम, मॅडम ऐका ना, मी खूप लांबून आले आहो. माझी काही बी चूक नव्हती. काय झालं ना मी सविस्तर तुम्हाला सगळं सांगते. तुम्ही फक्त शांततेत ऐकून घ्या. ना ममू, होई सरळ सरळ खोटं बोलतीये. आम्ही कशाला हिला त्रास देऊ? उलट तुला काही मदत हवी आहे का म्हणून विचारत होतो. काय ग? हो मॅम. अगो किती खोट बोलतीये तू. मॅडम मी खोट बोलत नाहीये, ही खोट बोलतीये. आणि मॅडम मी का खोट बोलू? माझा काही फायदा आहे का खोट बोलून? मॅम मी या भरलेल्या ताटाची आणि अन्नाची शपथ घेऊन सांगते, आम्ही काहीच केलं नाहीये. हो मॅम, आम्ही पण भरल्या ताटाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही काहीच केलं नाहीये. हो मॅम, खरंच. अगं अगं काय बोलताय तुम्ही? मॅडम ही ना मला खोट सिद्ध करण्यासाठी अन्नाच्या ताटाची खोटी शपथ खातीये. काय ग, अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो ना, त्याचीच खोटी शपथ घेतलीस तू? मॅडम मी माझ्या देवी आईची शपथ खाते, मी खोट बोललेली नाही. बघितलं मॅडम, बघितलं कशी बोलतीये. मला खोट सिद्ध करण्यासाठी ही नवी मुलगी कुठल्या तरी देवी आईची खोटी शपथ घेते मॅडम, आणि मला खोटारडी म्हणतीये. मॅडम तुम्हाला खरंच वाटतं मी खोटारडी आहे? शिखा तू कायस, मला चांगलं माहितीये, चांगली ओळखू नये मी तुला. आणि तुलाच नाही, त्या सगळ्या मुलींना. ठीक आहे मॅडम, तुम्हाला असं वाटतंय ना की मी खोट बोलतीये, मी त्रास देते ना हिला. ओके, मग तुम्ही एरवी प्रत्येक चुकीची शिक्षा देता, मग आजही द्या. नाहीतर मीच स्वतःला शिक्षा करते. बरं वाटेल. बस झाला तेवढा तमाशा, खूप झाला. यापुढे तुझी एकही कंप्लेंट आली ना तर तुला हॉस्टेल मधून काढून टाकण्यात येईल. तुला तुझी रूम दाखवते, चल. ए गावठी, पुन्हा जर का चुकून सुद्धा वॉर्डनकडे तक्रार केलीस तर अगं मी सुद्धा तक्रार केली होती एकदा, मग काय शिखाने मला चटका दिला आणि माझा गोरा गाल काळा केला. कळलं? स्वानंदी, ही तुझी रूम. एका रूम मध्ये तीन मुली राहतात, तुझ्या सोबत दोन नवीन ऍडमिशन्स येतील. रात्र खूप झाली, आवरून घे. परत एकदा सांगते, या हॉस्टेल मध्ये राहायचं असेल तर हॉस्टेलचे नियम आणि माझी शिस्त दोन्ही पाळाव्या लागतील.
तुमच्यासारख्या मुलींसाठी हॉस्टेलच्या भिंतींवर नियम लिहिलेले आहेत, परत एकदा वाचून घे. दोघींचा भी फोन लागत नाहीये. काही झालं तर नसेल ना?